मंडळी, आताच हाती आलेल्या बातमीनुसार एका ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेला आहे एक बॉम्ब. बॉम्ब म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? गौर से देखिए, सब आदमियों को सगळ्यांना आपली आपली मैत्रिणच आठवतीये, पण गौर से देखो, एका ऑफिसमध्ये ठेवलाय बॉम्ब आणि त्यासाठीच बोलवलंय बॉम्ब स्क्वॉड पथकाला. बघूयात मग आता बॉम्ब फुटणार का. जोरदार टायमिंग स्वागत करूयात सुनील तावडे आणि विजय पटवर्धन. पहिला पाऊल टाकणारा पहिला मानव निळा भुजबळ. हे बॉम्ब शोध. सॉरी 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 सॉरी, मी बॉम्ब स्क्वॉड वाला आहे ना काय. टिक टिक वाजते खोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, लाल कापू तांबडी कापू पिवळी कापू गोंधळ झालाय डोक्यात, टिक वाजते खोक्यात. फुटला की काय? पाण्याचा बॉम्ब होता. हॅलो हॅलो बोला. हॅलो हॅलो, ऐक ऐक, सामानाची यादी लिहून घेतली ना मी, आणतो तसं त्याप्रमाणे. हो ठीक आहे, चल बाय. एक मिनिट बाय. तुम्ही जा ना तुमच्या वाकड्या वाटेनी, मला माझ्या सरळ वाटेनी जाऊ देत ना. तुम्ही पुण्याचे काय हो? कसं ओळखलं? नाही, मला वाकड्या वाटेने जायला सांगून स्वतः सरळ वाटेने जाता येते म्हणून म्हटलं. कसा काय बॉम्ब आहे? एवढा मोठा आवाज झाला, अपचन झालंय. कोळ्या कच्च्या असतात ना सगळ्या. आई हो, बॉम्बे बॉम्बे. काय चाललंय? काय महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीच बोललं पाहिजे. बॉम्बे नाही मुंबई म्हणा. अरे काय चाललंय? काय मी तुला विचारतोय, अरे तुझं काय चाललंय? बॉम्बे बॉम्बे. कानाची बॉम्बच दिसते तुमची. हेल्मेट काढ आहे. अजून एक हेल्मेट आहे. ते ओरिजिनल आहे. हा, आणि ते ओरिजिनल बॉम्ब ठेवला आहे. ओरिजिनल बॉम्ब. बॉम्ब बॉम्ब बॉम्ब, इकडे बॉम्ब आहे. ए पळा पळा, ए बॉम्ब आहे, ए बॉम्ब आहे, ए बॉम्ब आहे. ए तो टकला कुठे गेला? तो तिकडे गेला बघ. अरे कुठे जातोय? बॉम्ब बॉम्ब आहे. बॉम्ब काय वीक लावतोय माणूस? बॉम्ब आहे. बॉम्ब बॉम्ब करू नको तिकडे. अहो पण इथे कोणीच नाही आहे, दरवाजे बंद आहेत. अरे बाबा, मी सगळ्यांना बाहेर काढलं. तू काय अचानक इकडनं कुठनं आला? ते जरा मी टॉयलेटला गेलो होतो, अचानक बायकोचा फोन आला, सामानाची यादी सांगायला लागली. हो काहीच नव्हतं लिहायला म्हणून टॉयलेट पेपर वापरला. टॉयलेट पेपर सगळा संपला, शेवटी अंगावर लिहिलं. हो हे बघा हातावर बॅट, हे बघा इकडे बॉल, हे बघा कपाळावर गोट्या. पण हे हे खरे हे फुटणार आहे? फुटणार आहे, हे फुटणार. म्हणजे आपण दोघे फुटणार आता? नाही नाही, तुमचं काय खरं नाही, मी वाचणार आहे. का? कारण हे सगळे बॉम्ब स्क्वॉडचे कपडे घातलेत ना मी. चिट्टी घे, चिट्टी घे, मी माझ्या बायकोला फोन करतो. हॅलो सविता, हे बघ मी आता घरी नाही येणार ग. अगं का काय, आता मी मरणार आहे. काय काय म्हणाले? म्हणाले आधी नाही का सांगतायत, तुमच्यासाठी केलेल्या दोन पोळ्या वाया गेल्या. अरे वा, तुमची बायको सुद्धा पुण्याची का? हो ना. थांबा, उद्या सकाळी फोडणीची पोळी करा. चल बाय. हो खरं सांगा, खरं सांगा, हे काय? हा बॉम्बचा खोका आहे, खोका. आता काय करणार तुम्ही? आता मी काय करणार माहिती का? हळद कुंकू वाहणार तिकडे, फुलं वाहणार, अगरबत्ती लावणार, मग ओवाळणार, मग नैवेद्य दाखवणार, मग आपण जेवायला बसायचं. चला जेवायला. अरे कुठे जेवायला बसतोय, बॉम्ब आहे तो. हो तेच मी विचारतोय, बॉम्बचं काय करणार आता? लांब जा. कातरे कातरे माझ्याकडेच मागताय? तुमच्याकडे कात्री नाही? अरे आता दे ना.
नहीं चाकू है वो फक्त। यानी ये चाकू है, कोई बच्चों के खेलने की चीज नहीं है, हाथ कट जाए तो खून निकल आता है। झक मार ली आणि चाकू दिला। हा राजकुमार कुठे आला मध्येच? मला रजनीकांत पण येतो काय? त्यांना फोन खंडली हो, त्यांना मांडित नाचून नाचून कळ आली मांडित। काय चाललंय? काय विविध गुणदर्शन स्पर्धा चालू आहे का इथे? हा कशाला गंमत करता? धरा चाकू काहीतरी करा करा। मी तुम्हाला एक गंमत म्हणून विचारू। काय आत्ता गंमत करताय माझी? कुठली वायर कापायची? एक वाईल्ड गेस। अरे तुमचा आवडतीचा कलर कुठला आहे? फिक्कट गुलाबी। फिक्कट गुलाबी? फिक्कट गुलाबी इथे आहे? फिक्कट गुलाबी इथला इथला रंग सांगायचा? मग माझी लाल। हा माझी वायर लाल। कापा कापा चला कापा। यस। कुठली वायर कापू? अरे कोणी पाठवलं तुम्हाला बॉम्ब स्क्वॉड मध्ये? ते गंमतच झालं। काय काय? लहानपणी लहान होतो ना तेव्हा माझे बाबा मला दिवाळीचे फटाके आणून द्यायचे, पण मी असा असा बॉम्ब लावायचो पळायचो, बॉम्ब फुटायचं नाही, मग लवंगी लावायचो पळायचो, लवंगी फुटायची नाही, मग रॉकेट लावायचो पळायचो, रॉकेट उडायचंच नाही। हे काय केलं? काय लावलं होतं? काहीच नाही लावलं। का? उदबत्ती संपली। म्हणजे काहीच फुटायचं नाही तुमचं? हो नाही फुटायचं, म्हणून माझे बाबा म्हणाले की तू बॉम्ब स्क्वॉड जॉईन कर। का का? म्हणजे कुठलाच बॉम्ब फुटणार नाही ना। काय लॉजिक आहे? आता ह्याच लॉजिक प्रमाणे आता हा पण बॉम्ब फुटणार नाही ना। आता ओठ जमिनीला टेकेल, आता ओठ किती बाहेर काढताय? मागच्या वेळेस दोन बॉम्ब फुटले होते। कसे काय? काय माहिती का, मी असं काम करत होतो त्याचवेळी नेमका बायकोचा फोन आला। मी फोन घेतला, लांब चालत 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 गेलो आणि अचानक मागचे दोन बॉम्ब फुटले। आता आता नाही ना बायकोचा फोन येणार? नाही नाही नक्की आता फोन येणारच नाही। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी ताजभर बोललो मी तिच्याशी। धन्य चला कापा। भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा लगे अपसा मुझे तन तेरा कभी मेरे साथ कोई रात गुजारा कुछ सुबह तक मैं करूंगा। ओ ओ ओ काय झालं? ओ काय झालं? हॅलो, तुमची बायको तुम्हाला गण्या म्हणते? लाडाने? लाडाने नाही, रागाने म्हणते। गण्याला फोन दे। हॅलो जानू। जानू बोल ना। बबडी बबडी इथं बोबडी वळायची वेळ आली। बोल ना जानू, बोल बोल ना शनू। हॅलो 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 कर झाला? बरं झालं जी आयलंय। मला काय माहिती गणपती पुढच्या चौकात गेलाय? मी इकडेच मिरवणूक बघत बसलोय ना। एका जागी थांबा, एका जागी थांबा। हा हॅलो, जाऊ नका कुठे। हा शनू नाही इथे थांबायचं। अगं बबडे मला नाही इथे थांबायचं। हॅलो हॅलो हॅलो, काय नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही आहे। अगं छोटासाच बॉम्ब आहे। छोटा? हो दोनच कांडे आहेत ते। अरे काय बॅटरी आहे का काय? हा काय सांगतेस? तुझी आई आली आहे राहायला? काप तिला। मग काप तिला काय नाही काय नाही काय 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 म्हणते? अरे तुझी बहीण पण आली आहे। बॉम्ब आहे, बॉम्बच आहे ती। नाही नाही नाही, अगं समोर बॉम्ब होताना म्हणून माझ्या तोंडातून। अगं हे एक काम कर, तुझ्या आईला सांग कानफाट फोडून, कानफाट फोडून तिचं। नाही 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 झाली गे शोनू। अगं तू ना एक नंबरची गाडव आहेस, गाडव आहेस। तुझ्या आईचं कोथिंबीर कर, कोथिंबीर। हे काय केलं? कट केला।
हे काय केलं? मिस कॉल दिला. आदा मादा कोण? दहा वीस तीस तुझी सरा मला कॉन्सन्ट्रेट करू दे, कॉन्सन्ट्रेट करू दे मला. दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर. पण मी आकडे मोजत होतो ते वायर कापण्यासाठी का न कापण्यासाठी. अरे काहीतरी वेगळं करा, वेगळं फॅमे मिटा सके ये जमाने में दम. फुट 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 डॉक्टर, फुट डॉक्टर, फुट डॉक्टर. काय लहान मुलासारखं करताय? वेगळं वेगळं. आता आम्हाला सांगितलेलं आहे की मोठ्या माणसासारखं वागायचं, एकदम अजिबात लहान मुलासारखं करायचं नाही. ओके ओके. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड. जिभेला आला फोड फोड फोड. काही फुटे ना वायर कुठली कळे ना. तुम्हाला कसं घेतलंय त्या बॉम्ब स्क्वॉड मध्ये? हे गमत झाली. गमत? माझ्याकडे चार बॉम्ब होते, त्यातले दोन डिफ्यूज करायचे. मग मी काय हेच केलं. दहा वीस तीस चाळीस खटक अटक मटक चवळी चटक फटक. मग याचं पण असं फटक कुटुक करून टाका ना. म्हणजे 15 सेकंदच राहिलेत. 15 सेकंद? नाही नाही काहीतरी करा. माझी बायको घरी वाट बघते. माझी माझी पण वाट बघते. ए माझी बायको तुझी कशाला वाट बघेल? नॉनसेन्स काय ते. काय मला कंटाळा आला. बॉम्ब बॉम्ब. जाऊ दे मी जाऊन चहा पितो. बॉम्ब बॉम्ब. मग कशाला ओरडला माझ्यावर? कट्टी सॉरी उचून घे. करा करा ओपन कर. हा ओपन करा. ते उघडलं ना? आता उघडलं ना. आता बॉम्ब फुटणार. फुटणार म्हणजे मरणार आपण? नाही मला बायकोशी शेवटचं एकदा बोलून घेऊ दे. लवकर बोलून घ्या म्हणजे हा फुटायला मोकळा. नाही थांबा. हॅलो सविता. हे बघ इथे एक बॉम्ब आहे आणि त्या बॉम्ब बरोबर मी फुटणार आहे ग. मला ना माझ्या पापाची कबुली द्यायची. मी इतके वर्ष तुझ्याशी खूप प्रतारणा केली ग. माझं एका मुलीबरोबर अफेअर चालू आहे, रीना नाव तिचं. हो हो तुझीच मैत्रीण ती. हो आणि तिला जी दोन मुलं आहेत ना ती माझ्यापासूनच झाली आहेत. हॅलो तरी पण आयच लवच यूज. सॉरी. हेच हवं होतं मला. म्हणजे हीच इन्फॉर्मेशन पाहिजे होत्या मला. आम्ही सगळं तुमचा रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. काय उपयोग? त्या बॉम्ब बरोबर फुटून जाईल सगळं. बॉम्ब खोटा आहे. हा हो म्हणजे ह्याचा स्फोट नाही होणार? आता ह्याचा होणार नाही स्फोट, कारण आता तुमच्याच घरात होणार आहे घटस्फोट. हॅलो सविता. हॅलो आपल्याकडे सगळे पुरावे मिळालेत. आता आपण आरामात लग्न करू शकतो. डायरेक्ट हनीमून. बघूयात मग आता राजकुमारांना विचारायचं का समोर बसलेल्या परीक्षकांना विचारायचं हा मला प्रश्न पडतो खरं तर. हे आले की तरी विचारतोय मी स्वप्नील जोशी सर. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स तावडे. तुम्ही या संपूर्ण पर्वामध्ये इतका आनंद दिलाय आम्हाला. आणि नेहमी असं म्हणतात की कलाकाराला वय नसतं त्याला वृत्ती असते. आणि तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला दाखवून दिलं की तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त यंग आहात. ओ थँक्यू. तुम्ही दोघांनी मिळून खूप रंगत आणलीत या महाअंतिम सोहळ्यामध्ये. अँड आय एम शुअर की रिझल्टही तुम्हाला आनंद देणारच असेल. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. हो तर सगळ्यांचा प्रवास आम्ही एबीच्या माध्यमातून पाहिलेला आहे. तुमचा प्रवास बघायचा की नाही हे मी राजकुमारांना विचारतो. इजाजत है? इजाजत है. यशोमती मैया से बोले नंदलाला. यशोमती मैया से बोले नंदलाला. राजकुमार को देखा तो लाइफ जिंगा लाला. कुवैकू मधली आमची आहे लय सिनियर जोडी. अनुभवान इतकीच अंगात काही कमी नाही खोडी. एक मिनिट जरा. नाचतो पण कुठं नाचतोय हा? लोग पैरों से नाचते हैं, राजकुमार चेहरों से नाचता है. बजाओ. इन्हीं लोगों ने ले लेना तो कंटा मेरा. इन्हीं लोगों ने ले
हो गया तुम्हारा दुटप्पा। मरे पर्यंत राहील तरुण मनाशी केलाय चंग, सुनील सोबतच त्याच्यातला विनोदही राहील यंग। हम जवां थे जवां हैं और जवां रहेंगे, तुला जवा कळेल तवा कळेल। बड़े बड़े स्किठ्याने यूं घातले खिशात, लई सुंदर दिसतो विजय बाईच्या विवेशात। अतया अतया हो अतया अतया हो, प्लेट मध्ये माझे माझ्यावर मसाला चढायला टाकले आता, चव तुम्ही चाखाना चव तुम्ही चाखाना। महा अंतिम फेरीचा रिझल्ट जवळ आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। थँक्यू सो मच, जोरदार टाळ्या।